कड़ी लावा, कड़ी कड़ी लावा तुम्ही। आता आम्ही औंधमधून गोपूजे या गावामध्ये चाललेलो आहे। इथून 8 किलोमीटर आहे। नाबार्डने हे गाव जलसंधारणाची कामं करण्यासाठी दत्तक घेतलेलं आहे आणि साधारण 2018 ते 2022 या 4 वर्षांमध्ये 1.5 कोटी रुपये खर्च करून ह्या गावामध्ये जलसंधारणाची कामं करायची आहेत त्यांना। आता या कामं करत असताना काही त्रुटी राहिलेल्या आहेत, त्या त्रुटींची पाहणी करण्यासाठी कलेक्टर साहेबांनी सूचना दिल्यानुसार तपासणी करण्यासाठी आम्ही या गावामध्ये पोचलो। गावामध्ये पोचल्यावर सर्वप्रथम गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीने आमचं स्वागत केलं आणि आम्ही कामकाजाला सुरुवात केली। कामकाज करत असताना गावातील जी पाणलोट समिती आहे त्याचे पदाधिकारी उपस्थित होते आणि पुण्यातील एक संस्था NGO त्याच्याही पदाधिकारी उपस्थित होते। दरवेळी केलं की लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा। लोक काम करत होते ते जे म्हणतायत ना ते बरोबर आहे की बाबा 11 लोक जे काम करत होते तेही नाव मी दिलेली, तर त्या लोकांच्या संदर्भात ग्रामपंचायतीकडे पाणलोट समिती आणि पुण्यातील NGO यांच्याशी माहिती घेऊन आम्ही नाबार्डमार्फत बसवण्यात आलेल्या पाणी फिल्टरला व्हिजिट दिली व ग्रामपंचायतीला सूचना दिली की या पाणी फिल्टरचा जास्तीत जास्त वापर आपण करावा। जेवण झाल्यावर आम्ही आमदार फंड व जिल्हा वार्षिक योजनेतून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची पाहणी करण्यासाठी गेलो। यामध्ये जिल्हा परिषद बांधकामने ज्या ज्या रस्ते तयार केलेत त्याची क्वालिटी अतिशय खराब दिसून आली व ते सुधारण्याबाबत त्यांना आम्ही सूचना दिल्या। या उलट PWD साताराने तयार केलेल्या रस्त्यांची क्वालिटी अतिशय चांगली दिसून आली आणि त्यांना अशीच क्वालिटी यापुढेही ठेवण्याबाबत आम्ही सूचना दिल्या आणि तिथून आम्ही रिटर्न साताराला निघालो।